बातमीपत्रात सविस्तर पाहूया. बातमी आहे रायगड मधून अपघातासंदर्भातील. टेम्पोची खासगी बसला धडक बसलेली आहे आणि या अपघातामध्ये तिघे गंभीर झाल्याची माहिती आहे. 11 किरकोळ जखमी झालेली आहेत. खोपोलीजवळ पहाटेची ही घटना आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती खोपोलीजवळ कोंबडी वाहतूक करणाऱ्या टेम्पोनं खासगी प्रवासी बसला मागून धडक दिली आणि यामध्ये रस्ता सोडून 20 फूट खोल खड्ड्यामध्ये ही बस उलटलेली आहे. पहाटे 3 वाजता झालेल्या या अपघातामध्ये टेम्पोमधील 3 जण गंभीर जखमी झालेले आहेत. त्यांना कळंबोली येथील MGM रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे. तर खोपोलीमध्ये हा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये 3 गंभीर जखमी झालेले आहेत. आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया. अजेश नाडकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. अजेश, अपघातासंदर्भातील सविस्तर अपडेट. तेजेस, पहाटे 3 वाजता मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खोपोली जवळची ही घटना आहे. कोंबडी वाहतूक करणाऱ्या ट्रकने सांगोल्याहून मुंबईकडे निघालेल्या खाजगी बसला पाठीमागून धडक दिली आणि या धडकेमुळेच बस जी आहे ती 30 फूट खोल जी खड्ड्यात पलटी झाल्याने बसमधील जे प्रवास करणारे प्रवासी होते त्यापैकी 11 प्रवासी हे किरकोळ जखमी झाले तर टेम्पो मधले जे प्रवासी होते त्याच्यातले 3 प्रवासी हे गंभीर जखमी झाले. या जखमींना खोपोली पालिका रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलेलं आहे. तर गंभीर जे आहेत त्यांना MGM हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे. तेजस, अगदी धन्यवाद अजेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ.